एक मिनट थांबा आहे मी आवाज देतो ना काय आला डिसेबल आहेत या ठिकाणी नका काढू चिट्ठी चला दोन चिट्ठ्या काढलेल्या आहेत फायनल झाल्यानंतर दोन काढू अरबाज शेख तुझ्या नावाची चिट्ठी नक्की निघेल ब्रेक के बाद हा या ठिकाणी एक वेगळं पारितोषिक आलेलं आहे नीलकंठ नाईक पोऱ्याबाई यांच्याकडून गोलंदाजानं जर पहिला चेंडू व्हाईट टाकला तर त्या गोलंदाजाला 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे प्रेक्षकांनी कुठे जायचं नाही आहे आणखी 3 चिठ्ठ्या शिल्लक आहेत एक इनिंग झाल्यानंतर आणि फायनल झाल्यानंतर त्या काढल्या जातील ज्यामध्ये एक बॅट असेल दोन छेड असतील आणि आयवा कॅच पकडला तर वाढू का आयवाला वाढू काय 300 आहेत दिले सेट आयवा कॅच साठी 500 रुपयाचा पारितोषिक चला आयवा कॅच बक्षीस वाढलेलं आयवा कॅच 500 रुपये चला आता मात्र मैदानाचा ताबा घ्या प्रेक्षकांनी 500 रुपये झालेला आयवा कॅसला बघा विचार करा एक मिळाली 500 चार द मॅच विल बी द 4 ओव्हर्स बोथ साईड 4 षटकांचा सामना असेल अंतिम सामना आपल्यासमोर येतोय खऱ्या अर्थानं निहाल स्पोर्ट्स ओळे आयोजित कैलासवासी प्रभाकर दामोदर गायकवाड स्मृतीचषक 2019 ही स्पर्धा मात्र यशस्वीतेनं संपन्न होतोय असं आपण म्हणूया कारण गेले 3 रात्र सुरू असणारी ही स्पर्धा आता मात्र काही वेळामध्ये निरोप घेईल हा अंतिम सामना आमच्या प्रेक्षकांना पाहायला मिळेल निहाल स्पोर्ट्स ओवळे आयोजित या श्रृंखलेमध्ये उत्कृष्ट फलंदाज जेलेडी टीव्ही उत्कृष्ट गोलंदाज शूज आहेत स्पोर्ट्स शूज मॅन ऑफ द सिरीज खऱ्या अर्थानं ज्याच्यावर साऱ्यांची नजर असेल ही स्कूटर आणि बरेचसे स्पर्धक मॅन ऑफ द सिरीजच्या रेसमध्ये आहेत नाणेफेकीचा कौल जिंकला पुन्हा एकदा पेठ संघानं फलंदाजी स्वीकारली गोलंदाजीसाठी आमंत्रित केलं जय हनुमान क्रिकेट क्लब बामणडोंगरीला सलामीची जोडी दाखल पहिला चेंडू अक्षरशः खोलात टाकला होता यॉर्क यावेळेस मात्र फलंदाजाला फेस करावा लागला पहिला चेंडू निर्धाव जातो आहे पहिलं षटक पावरप्लेचं क्षेत्ररक्षणाचं निर्बंध आहे आणि दोनच क्षेत्रक्षण 30 यार्ड सर्कलच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळतात एक मात्र डीप मिडविकेटला आणि दुसरा यावेळेस थोडासा पाहायला गेलं तर वडीश लॉंग ऑफ आणि डीप एक्स्ट्रा कव्हरच्या मधोमध तैनात केला जातो आहे ही क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना दोन फलंदाज बंटी जोशी आणि तेजस जोशी या फलंदाजांना रोखण्यासाठी गोलंदाज ओमकार नाही इथे मात्र स्वीप करतोय क्रॉस बटेट फटका एकेरी धाव फार वेगवान गोलंदाज आहे ओमकार नाईक वेगावर आरूढ होऊन नेहमीच गोलंदाजी करत असतो आणि या ज्या पद्धतीनं RCC पेठ संघाचे वेगवान गोलंदाज पाहिले आणि तशातच एक वेगवान गोलंदाज बामणडोंगरी संघाचा यावेळेस मैदानामध्ये ओमकार संजयजी ठाकूर यांचा हा संघ मैदानामध्ये या नाईट स्पर्धेची अंतिम फेरी गाठले इथपर्यंत यश कौतुकास्पद असेल कारण ज्या पद्धतीनं पहिल्या रात्रीमध्ये चांगल्या संघांना चांगल्या फाईट्स दिल्या होत्या त्यांनी इथे मात्र पाहायला गेलं तर थोडासा बसून खेळण्याचा प्रयत्न जोरदार अपील त्या ठिकाणी चेंडू निर्धाव जातोय चांगली गोलंदाजी होते पहिल्या षटकामध्ये ओमकार नाईककडून मागचा सामना KDH वाघविलवाडा संघ बलाढ्य संघ त्या बलाढ्य संघाला मात्र बाहेर काढलं त्याच्या अगोदर मुळेकण संघ ती तर काय लढत झाली होती आजच्या रात्रीतली परवणी पाहायला मिळाली होती तमाम क्रीडा रसिकांना आणि अजून एक मोठी लढत या निमित्तानं पाहायला मिळणार
ती अंतिम सामना फाइनलचा सामना आहे ग्रँड फिनाले आणि जरूर ही स्पर्धा निरोप घेईल गेले तीन रात्र चालणारी ही स्पर्धा ओमकार नाईक पुन्हा एकदा फुलर लेन डिलिव्हरी यावेळेस मात्र पुन्हा एकदा मिडविकेट क्षेत्राकडे चेंडू जातो एकच जाव घेतली जाईल अतिशय सुंदर गोलंदाजी म्हणूया आपण ओमकार नाईक वेगवान गोलंदाजी थोडीशी पाठ उचलून देत नाही आहे फलंदाजांना सर्कलचं रिस्ट्रिक्शन असताना सुद्धा मोठे फटके खेळण्यापासून पहिले चार चेंडू वंचित ठेवलं जाते फलंदाज बंटी जोशी तेजस जोशी या दोन जोशींनी मात्र आज धुमाकूळ घातला या मैदानावर प्रत्येक सामन्याकडे आलटून पालटून मात्र दोघांच्या मोठ्या मोठ्या इनिंग्समधूनच निखिल शेळकेचं वावरणं मैदानावर खऱ्या अर्थानं भक्कम फलंदाजी तर केलीच परंतु त्याहीपेक्षा चारही गोलंदाजांनी केलेली गोलंदाजी खास करून कौतुकास्पद होती इथे मात्र थांबवलं जरूर जाते पहिल्या षटकामध्ये तीन धावा आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात त्या स्कोरबोर्डवर पनवेल टेनिस क्रिकेट डॉट इनच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह पाहिली जाते GTC लाईव्हच्या माध्यमातून सुद्धा ही स्पर्धा लाईव्ह पाहिली जाते तर सर्व प्रेक्षकांचं आपण या रात्रीमध्ये स्वागत करूया इथे मात्र त्रिफळा उद्ध्वस्त सफल झाला होता ऑपस्ट्रमच्या बाहेर निघून थोडासा डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग लॉंग लेग कडे खेळण्याचा प्रयत्न यावेळेस मात्र फसला आणि पहिली सफलता एवढ्या लवकर मात्र दिली जाते ती जय हनुमान बामणनगरी संघाला ओमकार नाईककर वी फलंदाज बाद होतो यावेळेस मैदानाबाहेर पहिला झटका बसलाय तेजस जोशी परततो यावेळेस अवघी एक धाव काढून मैदानाबाहेर येतोय ही लवकरच मी म्हणेन मोठी सफलता जर्मन बामणनगरी संघाला हा मोमेंटम मिळालाय जो फलंदाज फॉर्ममध्ये होता त्याला एवढ्या लवकर बाद केल्यानंतर फलंदाज जरूर आहेत परंतु इथे मात्र दबाव आता टाकावा लागेल कारण हा बलाढ्य संघ आहे RCC पेठ संघ आणि अशा वेळी मात्र एखादा मोठा उलटफेर रात्रीमध्ये पाहायला मिळणार का कारण आज RCC पेठ संघांना मातब्बर संघांना या स्पर्धेमधून बाहेर काढलंय परंतु फायनलमध्ये गाठ आहे त्यांची जर्मन बामणनगरी संघाकडे बामणनगरी संघामधील सुद्धा काही खेळाडू जे पहिल्या रात्रीमध्ये खेळले होते अनुपस्थितीमध्ये दिसतात संदेश येतोय गोलंदाजीसाठी यावेळेस फटका चांगला आहे डीप एक्स्ट्रा कव्हरला जातोय चांगलं क्षेत्ररक्षण शेवटच्या क्षणाला तत्पूर्वी मात्र घेतलेल्या दोन धावा दुहेरी धावांची मदत होते पेठ संघाला धावसंख्या जाऊन पोहोचले ती 5 या आकड्यावर अतिशय सुंदर स्पर्धा गेली 3 रात्र आपण पाहतोय खऱ्या अर्थानं साऱ्यांचीच मेहनत फळास आले मग आपण DJ संडी वॅडी साऱ्यांचं स्वागत करूया SDC असतील रोशन असतील कारण हा आवाज आमचा तुमच्यापर्यंत पोहोचण्याचं काम त्यांनी केलंय मंडप डेकोरेटर्स त्यांच्यासुद्धा आभार मानूया इथे मात्र फटका अतिशय चांगला आहे चेंडू सरळ निघून जातोय लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या बरोबर मधून साईड स्क्रीन वर जाऊन चेंडू पडतोय 4 धावांकरता पहिल्या षटकामध्ये ओमकारनं 3 धावा दिल्या होत्या फुल टॉस होता फुल टॉसला मात्र पुन्हा एकदा कव्हरच्या दिशेमध्ये धाडलं जाते एकच धाव घेतली जाईल क्षेत्रक्षण चांगलं होतोय गोलंदाजी चांगली होते मागच्या चेंडूवर चौकार जरी पाहायला मिळाला तरीही मी म्हणेन ज्या पद्धतीनं आज या फलंदाजांनी फलंदाजी केले आत्तापर्यंत पहिल्या 9 चेंडूंपर्यंत तरी रोखून ठेवलंय धावसंख्या आहे या सामन्यामध्ये RCC पेठ संघाची 10 धावा दुहेरी आकड्यामध्ये जाऊन पोहोचलंय इथे मात्र सरळ चेंडू यष्टी रक्षकाच्या हातामध्ये जातोय निर्धाव चेंडूची सांगता ज्या पद्धतीनं ओमकार नाईकनं गोलंदाजी केली आणि अगदी त्याच्या साथीनं मात्र इथे किल्ला लढवतोय संदेश पाटील हा गोलंदाज चांगली गोलंदाजी होते मैदानामध्ये आणि दडपण टाकलं जातंय प्रेशर क्रिएट केला जातोय या फायनलच्या सामन्यामध्ये नाणेफेक जिंकल्यानंतर पुन्हा एकदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला RCC पेठ संघानं फुल टॉस लोवर होता यावेळेस मात्र व्यवस्थित टायमिंग साधता आलं नव्हतं मिडविकेटला चेंडू येतो एकच धाव घेतली जाईल एकेरी धाव गेली तरी बामणनगरी संघाला काहीही फरक पडणार नाही आहे
कारण ज्या पद्धतीनं हे दोन फलंदाज ओळखले जातात, एका बाजूला बंटी जोशी असेल त्याचप्रमाणे दुसऱ्या बाजूला निखिल शेळके, ह्या दोनही फलंदाजांनी आज खोऱ्यानं धावा उभारल्यात या मैदानामध्ये आणि अशावेळी मात्र गोलंदाजी चांगली होते. यावेळेस मात्र फुल टॉस होता, डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, पुन्हा एकदा सिंगल एकवटली जाईल. इथे मात्र सीमारेषेलगत असे असे क्षेत्ररक्षक तैनात केले जातात की तिथून मात्र सीमारेषेपार चेंडू जात नाही आहे. पाहता पाहता दोन षटकांचा खेळ संपलाय आणि दोन षटकानंतर धावफलकावर धावा लागल्यात त्या 12 धावा. अतिशय सुंदर गीत योगेशजी अग्रावकर यांचं आणि या गाण्यामध्ये आनंदजी तारेकर यांनी सुद्धा शूट केलं होतं फोटोग्राफी. तर दोन षटकांचा खेळ संपलाय, 12 धावा फलकावर लागल्या. तकदीर पाटील येतोय, चांगली गोलंदाजी केली सिरीजमध्ये संपूर्ण पाहायला गेलं तर तकदीर पाटीलच्या माध्यमातून, आणि तब्बल आत्तापर्यंत 6 विकेटसुद्धा त्यांनी मिळवल्या होत्या पहिल्या रात्री. तर फार मोठी कामगिरी केली आहे. अजून एखादी निर्णायक विकेट या ठिकाणी गमावणार का की इथून मात्र वेग वाढवणार. पहिल्या 2 षटकांमध्ये बामणडोंगरी संघानं बाजी जरूर मारली आहे, परंतु इथे मात्र आता आम्ही थांबणार नाही आहे. हा चेंडू सरळ भिरकावून देतोय, प्रेक्षकांनी मात्र जीवाच्या आकांतानं त्या ठिकाणी झेल टिपण्याचा प्रयत्न केला होता, 500 होते, परंतु सांभाळून चेंडू सरळ जातो सीमारेषेच्या पलीकडे 6 धावांकरता. बक्षिसासाठी मात्र प्रयत्नांचं पराकाष्ठा केला जाईल. इथे मात्र अजून एक मोठा फटका, चेंडू पुन्हा एकदा जातोय सीमारेषा पार, कणकणी चटकार. वो क्या है ना, मच्छर अगर सोते हुए आदमी को काट ले तो वो हीरो नहीं बन जाता, अगर जागते हुए आदमी को काट लेना तो उसको मसल दिया जाएगा. मारे मारे का बादशाह. पहिल्या 2 षटकांमध्ये फक्त 12 धावा दिल्या होत्या आणि आता मात्र पहिल्या 2 चेंडूंवर 12 धावा दिल्या. अतिशय चांगली दर्जेदार फलंदाजी बंटी जोशीच्या माध्यमातून यावेळेस पाहायला मिळतोय गोलंदाजी मार्गवर तकदीर पाटील. इथे मात्र फटका चांगला, डीप एक्स्ट्रा कव्हरला जबरदस्त कव्हर ड्राईव्हचा फटका, पंच इशारा जरूर करतील. यावेळेस मात्र या 4 धावा. पहिल्या 2 षटकांमध्ये मात्र चांगली कामगिरी केली होती बामणडोंगरी संघानं. तकदीर पाटील महागड्या ठरतोय आणि पुन्हा एकदा आरसीसी पेठ संघ सामन्यामध्ये घुसण्याचा प्रयत्न करतोय. आता मात्र सुस्थितीमध्ये पोहोचलाय, धावसंख्या 28. इथे मात्र गोलंदाजावर प्रहार केला जातोय, चेंडू यावेळेस भिरकावून दिलाय, बाडीश लॉंग ऑन सीमारेषा पार. या षटकामधला हा 3रा षटकार. चौतीस धावा 34 रन्स पहिल्या 2 षटकांमध्ये 12 दिल्या होत्या आणि हा गोलंदाज तकदीर मात्र महागडा ठरतो. इथे अजून एक मोठा फटका येतोय, काय जबरदस्त चेंडू खोदून काढलाय, अगदी स्ट्रेट डाईव्ह हा फटका, एक टप्प्यानिशी सीमारेषेच्या पार जाईल. आतापर्यंत या षटकामधला हा 5वा मोठा फटका लगातार. थँक्यू डीजे, वाट लावले गोलंदाजांनी मॅचची. शेवटच्या चेंडूवर यावेळेस मात्र सुटकेचा श्वास टाकला असेल. षटकाचं वर्णन आपण जर पाहिलं 6-6, 4-6, 4-0 आणि अशा पद्धतीनं धावा जमवल्या तब्बल या षटकामध्ये. आपण विचार केला तर 38 धावा झाल्यात, म्हणजे 26 धावा
26वा मात्र जिव्हारी लागणार ज्या तकदीर पाटीलला संपूर्ण सीरीज मध्ये चांगली गोलंदाजी केली होती तोच तकदीर यामुळेच मात्र महागड्या ठरतोय। म्हणजे पुन्हा एकदा क्रिकेटमध्ये यश आणि अपयश किती क्षणभंगूर असतं, कारण पहिल्या रात्रीतला आपला परफॉर्मन्स तिसऱ्या रात्रीमध्ये बिलकुल कामास आला नाही आहे। पहिल्या रात्रीमध्ये जरी 6 विकेट्स घेतल्या असल्या परंतु तोच गोलंदाज ज्या गोलंदाजानं मात्र सर्वाधिक चांगली गोलंदाजी केली होती तोच गोलंदाज आता मात्र संघासाठी महागडा ठरतोय। संघासाठी त्याच गोलंदाजाचं अडचण होतोय, इथे मात्र सुस्थितीमध्ये जाऊन पोहोचलाय तो आरसीसी पेठ संघ 38 या आकड्यावर। 38वा अजूनही 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे। मागचा सामना आपण पाहिला होता तब्बल वाघिवलीवाडा संघाविरुद्ध खेळताना 50 धावा केल्या होत्या। कुट्टप्प्याचा चेंडू होता, यावेळेस थोडासा बाउन्सर पाहायला मिळाला। इथे फलंदाजाला परतावं लागेल आणि कोणता असेल तो फलंदाज पण जरूर इशारा करतील आणि फलंदाज बाद होतोय। निखिल शेळके यावेळेस धावचीच्या स्वरूपात हा नाहक बळी गमावतोय। मी तर म्हणेन आरसीसी पेठ संघ, कारण निखिल सुद्धा तेवढाच आक्रमक फलंदाज होता, परंतु म्हणूया आपण बंटी जोशी या रात्रीमध्ये फक्त स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न करतोय। फलंदाज बाद झालाय निखिल शेळके, मैदानामध्ये दाखल झालाय सोहेल शेख। स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न का घेऊ नये, कारण ज्या पद्धतीनं आज बरसलाय बंटी जोशीच्या बॅटमधून धावा, तकदीर पाटीलवर जो हल्ला चढवला होता। कुट्टप्प्याचा चेंडू या वेळेस मात्र पुलचा सक्सेसफुल फटका, चेंडू काउगरनच्या वरतून चाललाय, 6 धावांकरता एक गगनभेदी षटकार। सहा धावांच्या मदतीनं आरसीसी पेठ संघाची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचले तब्बल 44 या आकड्यावर। 44 रन्स। वर खेळतोय बंटी जोशी। 42 धावा या कोणत्याही फलंदाजानं या सिरीज मध्ये केलेल्या सर्वोच्च धावसंख्या नोंदवली आहे। ही वैयक्तिक सर्वोच्च धावसंख्या आहे 44 धावा, कारण कोणत्याही खेळाडूचं अर्धशतक नाही या सिरीज मध्ये। 2 लगातार षटकार किंवा 2 लगातार चौकार, 2 लगातार चौकार किंवा 2 लगातार षटकार, 5,000 रुपये बक्षिसांची खैरात केली जाते या ठिकाणी आदरणीय नीलकंठशेठ नाईक यांच्याकडून। इथे मात्र फलंदाजाला परतावं लागेल धावचीच्या स्वरूपात, परंतु फरक काही पडत नाही आरसीसी पेठ संघाला, कारण ज्या पद्धतीनं बंटी जोशी मैदानामध्ये आहे मग बंटी जोशीसाठी आत्मसमर्पण करण्यासाठी प्रत्येक फलंदाज तयार आहे अशी परिस्थिती मैदानामध्ये। या धावा मिळाल्या त्या 1 रन धावसंख्या पोहोचले ती 1 फटका चांगला। यावेळेस मात्र क्षेत्ररक्षक नाहीये, निर्जन स्थळी जाऊन चेंडू लँड होतोय, 1 टप्प्यानिशी डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेच्या पलीकडे, 4 धावांकरता। अजून एक चौकार लागला तर तब्बल 5,000 रुपयांचं पारितोषिक आहे। आणि अर्धशतकासाठी 1 धावेची गरज आहे। बऱ्याच वेळा आम्ही अनाउन्समेंट अशासाठी करत नाहीये ते मी नंतर सांगेन, परंतु यावेळेस मात्र इथे त्रिफळा उद्ध्वस्त झाला याचसाठी आम्ही अनाउन्समेंट करत नाही। परवा सुद्धा अशीच अनाउन्समेंट केली 49वर आणि लगेच फलंदाज बाद झाला होता, म्हणून आम्हाला सुद्धा माहिती असतात काही गोष्टी। इथे मात्र अर्धशतकानं हुलकावणी जरूर दिली आहे आणि शेवटच्या क्षणाला मात्र बंटी जोशीचा त्रिफळा उद्ध्वस्त केलाय गोलंदाज सुमितना
आणि पारितोषिक सुद्धा वाचले आदरणीय निलकंठ नाईक साहेबांचं. इथे मात्र चार षटकांचा खेळ संपलाय आणि धावफलकावर धावा लागल्यात त्या. 51 धावा, 52 धावांचं लक्ष असेल दुसऱ्या सत्रामध्ये. यावेळेस फलंदाजी करण्यासाठी उतरेल जयहनुमान बामणडुंगरी. संघाला घाम गळावा लागेल कारण दर्जेदार गोलंदाजी आहे चारही गोलंदाज. मग अरबाज शेख असेल, त्यानंतर गोरक्ष असेल, सोहेल असेल, सलमान असेल. आज पाहायला गेलं तर पेट संघाच्या कोणत्याही गोलंदाजांनी जर विकेट हॅट्रिक घेतली तर 10,000 रुपयांचं पारितोषिक आलंय. निळकंठ शेठ नाईक आजच्या रात्रीमध्ये मात्र पाहायला गेलं तर खिसा खाली करतायत पूर्ण. पाहायला गेलं तर बँका बंद झाल्यात परंतु पैशांची उलाढाल व्हायला लागली रात्रीमध्ये. तब्बल 10,000 रुपयांचं पारितोषिक असेल विकेट हॅट्रिकसाठी. धावा करायच्यात 52 धावा दुसऱ्या सत्रामध्ये. खऱ्या अर्थानं मी मात्र या संपूर्ण स्पर्धेसाठी थांबणार आहे परंतु निहाल स्पोर्ट्स ओळे आयोजित कैलासवासी प्रभाकर दामोदर गायकवाड स्मृतिचषक 2019 दोन रात्र मला समालोचन करण्याची जी संधी उपलब्ध करून दिली आदरणीय निलेशजी गायकवाड असतील, उदयजी दापोलकर असतील आणि संपूर्ण निहाल स्पोर्ट्स ओळे महेशजी मात्रे असेल, साऱ्यांचं मी मनपूर्वक आभारी राहीन की आपण एवढ्या मोठ्या स्पर्धेचा हिस्सा होण्याचं भाग्य मला मिळालं. तर ऐकूया 52 धावांचं लक्ष आहे दुसऱ्या सत्रामध्ये. फार इंटरेस्टिंग सामना आपल्यासमोर येईल की RCC पेठ संघ मात्र आपल्या गोलंदाजीच्या जोरावर एकतर्फी लढत पाहायला मिळेल की मोठा उलटफेर अजूनही बाकी आहे या फायनलच्या सामन्यामध्ये. परंतु दुसऱ्या सत्रामध्ये मायक्रोफोनवर येतील अर्थातच रायगड क्रिकेट समालोचक असोसिएशनचे सदस्य आणि एक महाराष्ट्रामधील नामवंत समालोचक कुणालजी दाते. हॅलो. तर 3 रात्री ज्यांनी प्रेक्षकांची मनं जिंकली असं DJ ऑपरेटर सँडी आणि मॅडी यांना विनंती असेल, आपण या आपल्या ठिकाणी सन्मान केला जाईल. सँडी मॅडी या आपणवर. तर मी कृष्ण मात्रे यांना विनंती करतो की आपण आपले शुभ असते सँडी DJ मॅडी यांच्या ठिकाणी आपण सन्मान करावा. यानंतर लाईव्ह PTC आणि GTC आहे, आपण यायचं आहे सर्वांनी. या आपल्या या ठिकाणी सन्मान केला जाईल. तेजस भोईर, सॅम म्हात्रे, सूरज जाधव, ओमकार, आदित्य या आपण आपलाही या ठिकाणी सन्मान केला जाईल. PTC आणि GTC लावे 3 रात्र या ठिकाणी YouTube माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा कव्हर केली असे GTC आणि PTC संपूर्ण सदस्य. अंदाज म्हात्रे या आपण आपल्या हस्ते स्वागत केलं जाईल. तर रोहित चोरगे द बेस्ट अपडेटर आपल्याला माहीत असेल शक्ती चषकामध्ये ज्यांनी या रायगडचं नाव मुंबईमध्ये नेऊन ठेवलं असं रायगड समालोचक असोसिएशनचे बेस्ट अपडेटर रोहित चोरगे यांचा या ठिकाणी सन्मान केला जातो आहे. मी अंदाज म्हात्रे यांना विनंती करतो की आपण रोहित चोरगे यांचा या ठिकाणी सन्मान करावा. तर रोहित चोरगे द बेस्ट अपडेटर आपण पाहिलं असाल की रायगडचं नाव ज्याने मुंबईमध्ये नेऊन ठेवलं अर्थातच शक्तीच्या शक्कामध्ये ज्याने अपडेटिंग केलं पहिला मुलगा रायगड समालोचक असोसिएशनचा ज्यानं मुंबईमध्ये धडक दिली. पर वळणार आहोत कुणाल दाते सरांकडे. धन्यवाद महेश म्हात्रे सर. 52 धावांचं लक्ष या मॅचमध्ये ठेवण्यात आलंय. 52 धावा म्हटल्यावर सरासरी आहे 13 धावांची आणि 13 धावाच्या सरासरीने इथे धावा काढण्याची आवश्यकता असताना प्रत्येक ओव्हरमध्ये एक मोठा फटका पाहिजे. पहिले षटक टाकतोय अरबाज शेख. ऑफ ड्राईव्ह इथे केलाय. क्षेत्ररक्षक आहेत मिड ऑफच्या दरम्यान. सिंगलने इथे स्ट्राईक रोटेट केली. खात श्री गणेशचा इथे केला जातोय टीम जयहनुमान बामणडुंगरीचा. धाव संख्या 1. भरपूर मोठा प्रवास केलाय जयहनुमान बामणडुंगरी संघ डोंगरी संघाने, त्याचबरोबर RCC पेठ संघाने इथपर्यंत पोहोचण्यासाठी.
एक मोठं सातत्य ठेवलं, मोठमोठ्या संघांना त्यांनी पराभूत केलं. आज या स्पर्धेतून 22 संघ परतीच्या प्रवासाला लागलेले आहेत. 2 संघ फायनल खेळतात आणि हा ग्रँड फिनाले कुठला संघ जिंकेल हे प्रश्न आहेत. या प्रश्नाचं उत्तर येणारे 22 चेंडू तुमच्यापर्यंत पोहोचवतील. टीमची धावसंख्या स्कोरबोर्डवर 1, स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन खेळतोय तकदीर पाटील. इथे तकदीर मात्र मुकलंय, तकदीरचं आणि जावं लागतंय. 0 बाद होतोय तकदीर पाटील. बॅक टू द पॅव्हिलियन. इथे निळकंठ नाईक पोऱ्या भाई यांच्याकडून पेठ संघातील कुठल्याही गोलंदाजाने हॅट्रिक घेतली तर 10,000 रुपयाचं पारितोषिक आहे. 10,000 रुपयाचं पारितोषिक आजच्या घडीला कुठल्याही गोलंदाजाने हॅट्रिक घेतली त्याच्यासाठी निळकंठ नाईक यांच्या वतीने लगवण्यात आले, म्हणजे किती मोठी गोष्ट आहे तुम्ही पाहू शकाल. मी म्हणूनच मग अशी म्हटलं होतं की क्रिकेटवरचं प्रेम आहे या समर्थकांचं. फलंदाज इथे बाद झालाय, नवीन फलंदाज मैदानामध्ये चाललाय प्रसाद पाटील. स्ट्रायकिंग एंडला खेळतोय बॅट्समन प्रसाद. नॉन स्ट्रायकिंग एंडला खेळतोय बॅट्समन संदेश. ऋषभ म्हात्रे यांच्याकडून डीजे मॅडी याच्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. खूप चांगलं संगीत लगवल्याबद्दल ऋषभ तुमचं देखील आम्ही आभार व्यक्त करतो, कारण संगीतावर प्रेम करणारे देखील आहेत या जगामध्ये. क्रिकेटमध्ये देखील संगीताचा अतिशय जवळचा संबंध आहे. सेवाग तुम्हाला आठवत असेल ज्यावेळेला ऑल स्टारची मॅच होती, दुसऱ्या बाजूला शेनवॉनचा संघ खेळत होता आणि सेवाग मात्र भारतरत्न तेंडुलकर यांच्या टीममध्ये होता, तेव्हा सेवाग जेव्हा बॅटिंग करत होता त्यावेळेला तो गाणं बोलून बॅटिंग करत होता. म्हणजे संगीताचा जवळचा संबंध आहे क्रिकेटबरोबर. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, अंपायरचा सिग्नल येतो, येस इट इज वाईड. दुसरा संगीताचा संबंध मात्र ऑस्ट्रेलियाच्या कॅप्टनबरोबर देखील होता, मायकल क्लार्क. त्याने देखील सांगितलं लाऊड संगीत ऐकणं भरपूर महत्त्वाचं ठरतं. ज्यावेळेला तो बॅटिंग करण्यासाठी मैदानामध्ये जातो त्याच्या अगोदर भरपूर लाऊड संगीत तो ऐकायचा. त्याचं कारण होतं मैदानामधला जो आवाज असतो त्याच्याशी कुठेतरी तो जुळून घेतो, त्यामुळे कॉन्सन्ट्रेशन येतं असं त्याचं मत होतं. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. ओवर द विकेट. ऑन साईडला खेळला, ऑन ड्राईव्ह इथे केला, गॅपमध्ये जातो चेंडू भरपूर वेगाने. क्षेत्ररक्षक डीपमध्ये येतात आणि एकच धाव मिळते या फटक्यावर. सिंगल बरोबर धावसंख्या स्कोरबोर्डवर आतापर्यंत 3 धावा, माफ करा कारण एक वाईट बॉल याच्या अगोदर टाकण्यात आला होता. तीन धावा स्कोरबोर्डवर, धावा करायचे 52 या मॅचमध्ये. अजूनही मैदानामध्ये 49 रनची आवश्यकता. डावकुरा आताचा फलंदाज नेहमीच घातक ठरतात. इंटरनॅशनल क्रिकेटचं उदाहरण घ्या, आपल्या लोकल टेनिस बॉल क्रिकेटचं उदाहरण घ्या आणि सध्या पाहूया हा फलंदाज घातक ठरेल का या टीमला. फटका इथे मात्र फसलाय, बॉल हवेत आहे, विकेट कीपर खाली येतोय, अरबाजला मिळतं. याच ओव्हरमध्ये दुसरं यश, आरसीसी पेठ संघाची गाडी मात्र ट्रॅकवर पहिल्याच ओव्हरमध्ये. निश्चित हे गाणं जे वाजवलं गेलं स्टाईल में रहने का, हे ऋषभ पार्टीसाठी गाणं होतं, कारण ऋषभ पार्टी स्टाईलमध्ये असते आणि त्यांनीच 500 रुपये मॅडीला दिले आहेत. तर चर्चा होती गाण्याची, ऋषभ यांना हे गाणं तर आवडलं, परंतु मी चर्चा करत होतो इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये देखील गाण्याची आवड भरपूर खेळाडूंना आहे. अलेस्टर कुक ज्याने 10,000 धावा करणारा पहिला इंग्लिश मॅन, त्याला देखील संगीत भरपूर आवडायचं आणि ड्रेसिंग रूममध्ये मैदानामध्ये जाण्याच्या अगोदर तो देखील गाणं ऐकूनच जायचा. रवींद्र जडेजा प्रत्येक वेळेला आपल्या भारतीय बसच्या मागच्या सीटवर बसलेला असतो, त्याच्या कानामध्ये हेडफोन असतात, त्याला त्या संगीताची आवड आहे. परंतु महेश म्हात्रे यांच्या माहितीसाठी सांगतोय, एक खेळाडू भारतीय टीमचा आहे जो सध्या बंदी झेलतोय इंडियन क्रिकेट टीमची, तो फक्त 9वी वर्ग शिकलेला आहे, त्याचं नाव हार्दिक पांड्या, परंतु इंग्लिश गाणे त्याला भरपूर आवडतात. परंतु असं असताना जीभ घसरली एकदा माणसाची आणि शब्द तोंडाच्या बाहेर पडले तर मात्र क्रिकेटमधून देखील बाहेर पडावं लागतं. आणि त्यानंतर ज्यावेळेला तो ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावरून घरी आला 2 दिवस बेडरूममध्ये अडकलेला होता, हे त्याच्या वडिलांनी मीडियाला सांगितलंय. आणि यावेळेला एज घेतली गेली, फलंदाज बाद, आणखीन एका विकेटचं पतन. हे असतं क्रिकेटमध्ये जेव्हा तुमची जीभ घसरते, ज्यावेळेला तुम्ही प्रकाश झोतामध्ये असता आणि तुमच्याकडे बघूनच अनेक खेळाडू शिकत असतात, तुम्ही तुम्हाला केंद्रबिंदू मानतात, तुम्हाला आयडॉल मानतात, परंतु तुमची जीभ ज्यावेळेला घसरते त्यावेळेला क्रिकेटमध्ये या सर्व गोष्टी घडतात. म्हणूनच जास्तीत जास्त संयम बाळगा,
क्रिकेट खेळत असताना फक्त क्रिकेट हा खेळ खेळ म्हणून खेळू नका, तर कुठेतरी जीवनाचा आपला अविभाज्य घटक आहे, भाग आहे, त्याच्यातून काहीतरी शिकायला मिळतं, या सर्व गोष्टी समजून क्रिकेटचा खेळ खेळा। तर नवीन बॅट्समन मैदानामध्ये, टीमची धावसंख्या स्कोरबोर्डवर आतापर्यंत 3। ओहो, यावेळेला सुरेख चेंडू पाहायला मिळतोय। डेडिकेशन काय असतं फक्त क्रिकेटर कडून शिकावं असं नाही, मॅडी कडून देखील शिकलं पाहिजे। क्रिकेटमध्ये डेडिकेशन काय, थर्ड अंपायर ची मागणी इथे होते। तिसरा पंच मैदानामध्ये चला प्लीज, तिसऱ्या पंचांची भूमिका मैदानामध्ये येईल। तर मी चर्चा करत होतो डेडिकेशनची, डेडिकेशन मॅडीकडून देखील शिका, कारण आज मुलगा झाला आहे तरी देखील नवीन नवीन मुलगा आहे, रात्रभर इथे काम करतोय, दोनच दिवस झालेत, परंतु मॅडीसाठी सांगेन, भारताचा जो विकेट कीपर आहे माही, त्याने 3 महिने त्याच्या मुलीला पाहिलं नव्हतं। 3 महिन्यानंतर तो घरी गेलता, कारण तो आपल्या भारताच्या ड्युटीवर होता, भारतासाठी खेळणं, एखाद्या झेंड्याखाली खेळणं, ती देखील आपली एक नॅशनल ड्युटी तो मानत होता। आणि बॅडीचं देखील डेडिकेशन तेवढंच चांगलं आहे, त्याचं देखील आपण स्वागत करू। गोलंदाज पुन्हा एकदा तयार, राऊंड विकेट, यावेळेला सुरेख फटका पाहायला मिळतोय, कव्हर्सला खेळून काढलाय क्षेत्ररक्षक आहे, डीपमध्ये एक रन कम्प्लीट होते, दुसरी रन घेण्याचा प्रयत्न इथे होताना दिसत नाही, सिंगल डबलवर काही होणार नाही मी म्हणेन। जेनुमान बामन डोंगरी संघाचं मोठमोठे फटके मारावेच लागतील। डेडिकेशन क्रिकेटमध्ये फक्त माहीनीच केलं असं नाही आहे, डेडिकेशन आपला भारताचा फास्टर बॉलर मोहम्मद सामी यांनी देखील केलं। 6 महिन्याची मुलगी आजारी असताना, हॉस्पिटलमध्ये असताना तो मात्र टेस्ट क्रिकेट खेळत होता, आणि तो मात्र नंतर तिला जाऊन 1 महिन्यानंतर भेटला। अंपायरचा सिग्नल येतो, येस इट इज वाईड, एक्स्ट्रा रन मात्र मिळते, टीमची धावसंख्या स्कोरबोर्डवर जाऊन पोचली फक्त 5। टार्गेट या मॅचमध्ये 52 रनचं आहे। चर्चा क्रिकेटच्या रंगतात, मॅचेस क्रिकेटच्या आहेत, आणि अतिशय दर्जेदार आयोजन नियाल स्पोर्ट्स ओवळे जे सर्वच मान्यवर, त्यामध्ये मानव शेठ पाटील, अमितभाई मुंगाजी, आयोजक निलेश गायकवाड साहेब आणि त्याचबरोबर उदय दापोलकर यांनी केलं, त्यांना चांगली साथ धीरज म्हात्रे आणि जगदीश दापोलकर यांची लाभली। आणि यावेळेला टॉप पेज, चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक येत आहेत, स्वतः गोलंदाज कॅच ड्रॉप, 1 रन कम्प्लीट, दुसरी रन देखील यशस्वीरित्या पूर्ण होते, तिसरी रन घेण्याचा प्रयत्न आणि 3 धावा इथे कम्प्लीट केल्या जातील। 3 रन बरोबर टीमची धावसंख्या स्कोरबोर्डवर जाऊन पोहोचली आतापर्यंत 8 या आकड्यावर। मी कौतुक करेन निळकंठ नाईक यांचं, पुऱ्या भाई यांचं, त्यांनी मात्र हॅट्रिकसाठी 10,000 रुपयाचं पारितोषिक लगवले या मॅचमध्ये। गोलंदाजाने हॅट्रिक घेतली तर 10,000 रुपयाचं पारितोषिक आणि एक मोठी बाब आहे। तर गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत असताना गोरखवासकर राऊंड विकेट, बॅकफुटला गेला, पॉईंटच्या डोक्यावरून कट केलाय चेंडू, डीप बॅकपॅट पॉईंट, बाउंड्री लाईनच्या पलीकडे चेंडू सीमा पार, पंचांचा इशारा चौकार। थँक्यू डीजे, खूप चांगलं संगीत या गाण्याने, मात्र भरपूर सलमान खान भारतात घडवले, त्याच्यासारखा नाचण्याचा प्रयत्न प्रत्येकजण आपल्या घरी करायचा, परंतु तो स्टार होऊन बसला, आपण तिथल्या तिथेच आहोत। टीमची धावसंख्या चौकाबरोबर पुढे जाते, टीमची धावसंख्या जाऊन पोचली आतापर्यंत स्कोरबोर्डवर 12 रन, 52 धावांचं लक्ष्य, म्हणजे अजूनही 40 धावांची आवश्यकता आहे मैदानामध्ये। फटका चांगला, एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनला चिरून जाईल हा चेंडू, कारण टायमिंगच एवढं चांगला, बॅटमधून जसा बॉलचा संगम झाला त्यावर मोहरच लिहिली होती की 4 धावा मिळतील। स्वतःच्या जीवनाचा स्वतः बॉस बनायला शिका, म्हणजेच परिश्रम करायला शिका। बॉस कोणाला कोणाला होऊ देऊ नका, आपल्या आयुष्यावर कोणाला अधिराज्य गाजू देऊ नका, एवढंच मी म्हणेन या गाण्यातून। टीमची धावसंख्या स्कोरबोर्डवर आतापर्यंत 16,
कारण आपल्या मंचावर अनेक मान्यवर आहेत, त्यामध्ये मानव शेठ पाटील असतील, अमित भाई मुंगाजी असतील, टंटा मुक्तीचे अध्यक्ष निलेश गायकवाड, जे उद्योजक आहेत उदय दापोलकर यांची संकल्पना एवढी मोठी स्पर्धा संपन्न करत असताना आणि ते स्वतःचे बॉस स्वतः आहेत, धीरज म्हात्रे, जगदीश दापोलकर। म्हणूनच क्षेत्र कुठलंही निवडा, तेवढ्याच जिद्दीने प्रयत्नाने उतरा, त्यामुळे कोणी आपल्याला गुलाम करू शकत नाही, स्वतःचे बॉस स्वतः बना। टीमची धावसंख्या स्कोरबोर्डवर आतापर्यंत 16 रन 52 धावांचं लक्ष होतं, लक्ष भरपूर मोठं आहे या मॅचमध्ये, आता ते कठीण होत चाललंय। सेकंड ओव्हर गोरखनाथ वास्कर याचं कम्प्लीट झालं, आता नवीन गोलंदाज जीशान येतोय, फिरकीचा सुलतान, फिरकीचा जादूगर या आर सी सी पेट संघासाठी, आणि या खेळाडूने इम्प्रेस केलंय, नॅचरल लेग ब्रेक, मोठा कट टाकतो आणि तिथून ज्या वेळेला बॉल वळतो फलंदाच्या नजरेसमोरून त्यावेळेला कठीण जातं, परंतु एक्स्ट्रा कव्हर, इनसाईड आउट असे फटके जर तुम्हाला मारता आले तर त्या क्षेत्रामध्ये फिल्डिंग पोझिशनमध्ये खेळाडू नाही आहे। तर गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय, लेफ्ट आर्म ओवर द विकेट, यावेला तेज चित्र, परंतु यावेला फुलर लेनचा बॉल बरोबर लेग स्टंपवर पीच झाला, ऑन साईडला खेळून काढला, बॉटम हँडचा भरपूर चांगला वापर, बॅकलिफ्ट खाली केली आणि त्यानंतर समोरच्या दिशेने खेळून काढला, सिंगल बरोबर धावसंख्येला आकार येतोय, धावा झाल्या स्कोरबोर्डवर आतापर्यंत 17 रन 35 धावांची अजूनही आवश्यकता असेल, बॉल असतील शिल्लक 10 चेंडू 35 धावा, 5 षटकार कमीत कमी मारावे लागतील इथपर्यंत पोचायचं आहे तर, आणि या क्लायमेटमध्ये ती कंडिशन थोडीशी खराब आहे, परंतु तरी देखील जो अशा परिस्थितीवर मात करतो तोच इतिहास लिहितो क्रिकेटमध्ये। बॅटिंग करण्यासाठी सज्ज होत असताना स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन समीर नाईक, समीरसाठी हा चेंडू, यावेळेला प्रयत्न तुम्ही पाहू शकाल, एफर्ट तुम्ही पाहू शकाल, डेडिकेशन पाहू शकाल, क्रिकेटमध्ये एका हाताने फॉलो थ्रूमध्ये उंच उडी घेत असताना बॉल अडवण्याचा प्रयत्न, दुखापत थोडीशी होते परंतु सावरावं लागेल, भरपूर क्रिकेट अजून बाकी आहे, भरपूर मोठमोठ्या स्पर्धा येत आहेत, कारण तुम्ही टीमचे चांगले गोलंदाज आहात, यावेळेला पुन्हा एकदा कमबॅक करत असताना गोलंदाज जीशान, टीमची धावसंख्या सिंगलने पुढे जाईल, धावा झाल्यात 18, अजूनही 34 रनची आवश्यकता, 52 धावांचं लक्ष आहे, बॉल शिल्लक असतील 9 चेंडू आणि 34 धावा, हे समीकरण मैदानामध्ये, अजूनही दर्दी प्रेक्षक आहेत मैदानामध्ये, हे खरे दर्दी प्रेक्षक आहेत म्हणून तर एवढी गर्दी आहे। बाळासाहेब ठाकरेंचं एक वाक्य मला आठवते, ते महेश म्हात्रे नेहमी सांगतात, ते सांगतील, कोणतं महेश म्हात्रे, नाही प्रेक्षकांसाठी ते नेहमीच वाक्य असतं, राहिले ते मावळे आणि गेले ते कावळे। टीमची धावसंख्या स्कोरबोर्डवर आतापर्यंत 18, या बॉलनंतर त्यांच्या शैलीत ते सांगतील। गोलंदाजी मार्कवर सज्ज होत असताना जीशान शेख, 4 चेंडूचा खेळ इथे संपला आहे, 2 धावा या ओव्हरमध्ये जीशानने मोजल्यात, मागच्या सेमीफायनलमध्ये त्याच्या ओव्हरमध्ये फक्त 1 रन, या ओव्हरमध्ये फक्त 2 रन, म्हणूनच हा की फॅक्टर गोलंदाज आहे। या टीमचा बॅकफूटला गेला, हलक्या हाताने शॉर्ट आर्म पुल केला, क्षेत्ररक्षक आहे डीपमध्ये, स्क्वेअर लेगवरून येतील, मिडविकेटच्या दरम्यान बॉल अडवतील, फेकतील, तोपर्यंत सिंगल इथे कम्प्लीट होईल आणि या सिंगल बरोबर धावसंख्या आहेत आतापर्यंत स्कोरबोर्डवर 19। अशा धावांनी जर विचार केला तर 52 धावांचं लक्ष होतं, सुरुवात चांगली पाहिजे होती टीम जयहनुमान बामन डोंगरीला, परंतु जे ओपनर आहेत त्यांच्या अकाउंटमध्ये जास्त धावा नाही आहेत, आणि ज्यावेळेला अकाउंटमध्ये पैसे नसतात, अकाऊंटमध्ये धावा नसतात, त्यावेळेला ते अकाउंट व्यर्थ असतं, तेच इथे दिसतंय, 0 बॅलन्स अकाउंट देखील तसंच काहीतरी आहे बँकेचं, आणि तेच इथे दिसलंय, पहिल्या पॉवर प्लेमध्ये धावा कमी आल्या, पॉवर प्लेमध्ये फक्त 3 रन, त्यामुळे अकाउंटमध्ये बॅलन्सच नव्हतं। सेकंड ओव्हर गोरख वास्करचं, त्याच्या ओव्हरमध्ये 13, तिथे कुठेतरी जमा झाल्या धावा, परंतु त्यानंतर जीशानने गोलंदाजी केली, आतापर्यंत फक्त 4 रन, 4 बॉल त्याचे टाकून झालेत। जीशान पुन्हा एकदा सज्ज होतोय, लेफ्ट आर्म ओवर द विकेट, धावा झाल्यात 20, करायचे आहेत 32, बॅकफूटला गेलाय, फटका चांगला आहे, मी याच गोष्टीचा उल्लेख करत होतो, परंतु एक्स्ट्रा कव्हर आता ठेवलाय या स्ट्रोकसाठी आणि फक्त सिंगल मिळते या फटक्यावर, धावा झाला स्कोरबोर्डवर 21, अजूनही 31 रनची आवश्यकता आहे, शेवटचे 6 चेंडूचा खेळ शिल्लक, 6 बॉल आणि 31 रन, यस डी जे मॅडी। तो फक्त 2 दिवसाचा मुलगा आहे आणि मॅडी देखील सांगतोय का मला भेटायचं आहे, तर लगेच सुट्टी होईल, अर्धा तास राहिला आहे। टीमची धावसंख्या स्कोरबोर्डवर आतापर्यंत 21, धावा करायच्या आहेत अजूनही मैदानामध्ये, 31 बॉल असतील, फक्त 6 चेंडूमध्ये 31 रनची आवश्यकता,
काय स्पर्धा इथे होती. निहाल स्पोर्ट्स ओवळे आयोजित कैलासवासी प्रभाकर दामोदर गायकवाड त्यांच्या स्मरणार्थ त्यांच्या आठवणींना उजाळा देणारी स्पर्धा. या स्पर्धेचे शिल्पकार निलेश शेठ गायकवाड, त्यांच्याचबरोबर उदय दापोलकर, त्याचबरोबर धीरज म्हात्रे, जगदीश दापोलकर आणि अमितभाई मुंगाजी, तंटामुक्ती अध्यक्ष मानवशेठ पाटील या सर्वांचे या स्पर्धेच्या माध्यमातून मी समालोचक कुणाल दाते आभार व्यक्त करतो. तुम्ही एवढी चांगली संधी आम्हाला दिली. 31 रनची आवश्यकता आहे. 6 बॉलमध्ये 6 चेंडू 31 रन 31. उत्कृष्ट फलंदाजासाठी LED TV जी 32 इंचाची आहे. यावेळेला फटका चांगला आहे पहिल्याच बॉलवर, इथे मात्र चेंडू सीमा पार जातोय. अजूनही लढत मैदानामध्ये चालू आहे, शर्यत अजून संपलेली नाही कारण मी अजून जिंकलेलो नाही हे इथे सांगतोय बॅट्समन. पहिला बॉल 6 धावांसाठी म्हणजेच इथे समीकरण बदललं. 5 चेंडूमध्ये 25 रनची आवश्यकता. अजय तर 5 चेंडू 25 धावा हे समीकरण. गोलंदाज पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर, ओर द विकेट. दुसऱ्या बॉलवर देखील चांगला फटका, एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनला चेंडू, वन बाउन्स की सीमा पार. पाहूया अंपायरचा इशारा, टप्पा पडल्यानंतर 4 रन. चार बॉल 21, फटके थोडेसे लेट झालेत, उशीर झाला या फटक्यांना, परंतु अजूनही होऊ शकतात. धावा असं नाही आहे, धावा अजून शर्यत अजून संपले, धावा अजूनही होऊ शकतात. चार बॉलमध्ये 21 करायचे, चार मोठे फटके बसले तर मात्र काही घडू शकते या मैदानामध्ये. ही ताकद आहे या टीमची, जेनुमान बामनडोंगरीची. ओहो, आता मात्र मिस केली लाईन बॅटची कडा घेतली फलंदाज बाद. पालखीला नाचिन गुलाल उरवून सैताचे मैनान ग, सैताचे मैनान. चांगलं संगीत इथे पाहायला मिळालं, परंतु विकेटचं पतन देखील झालं. उशीर केला थोडेसे मोठे फटके मारत असताना बामनडोंगरी संघाने, परंतु हॅडलक प्रयत्न तर चांगला तुम्ही केला. टीमची धावसंख्या स्कोरबोर्डवर आत्तापर्यंत 31, अजून 21 धावांची आवश्यकता. 3 चेंडूचा खेळ शिल्लक. 1.5 प्रथम पारितोषिक या स्पर्धेमध्ये, 75,000 रुपये द्वितीय पारितोषिक, 40,000 तृतीय पारितोषिक आणि मालिकावीर मॅन ऑफ द सिरीजसाठी डिओ बाईक. तर स्वप्न अजून एक पूर्ण होईल एका खेळाडूचं, मॅन ऑफ द सिरीजची बाईक कोणाला मिळेल. आणि नेहमीच असं म्हटलं जातं की बाईक ज्यावेळेला मिळते कुठल्याही खेळाडूला, त्यावेळेला शिरपेचात मानाचा तुरा लागतो गावाच्या, कारण ती बाईक गावामध्ये गेल्यानंतर असं म्हटलं जातं ही बाईक कुठल्या गावात गेली, कुठल्या प्लेअरला मिळाली, तो देखील एक मान असतो, सन्मान असतो, अभिमान असतो. पाहूया तो कोणाला मिळेल. गुलदस्त्यात आहेत त्या प्रश्नाचं उत्तर महेश म्हात्रे थोड्याच वेळात प्रेझेंटेशन बॉक्समध्ये देतील, परंतु जल्लोष होईल, गाणं चांगलं लागेल RCC पेट संघासाठी आणि पुन्हा एकदा विदाऊट कॉम्प्रोमाइज जिंकण्याची एक वेगळीच मजा असेल. परंतु हे करत असताना त्यांची मेहनत आहे, एवढंच मी म्हणेन. तुम्ही मेहनत अशीच करत राहा, अशा स्पर्धा जिंकत राहा, असंच तुमच्या गावाचं नाव करा. बॉल हवेत, मिडविकेटला क्षेत्ररक्षक येतोय, फलंदाज बाद. ही मेहनत आहे, पाहू शकाल इथे सामना जिंकला. या स्पर्धेचे विजेते ठरतायत RCC पेठ संघ आणि उपविजेता संघ ठरतोय या स्पर्धेमधला. जय हनुमान बामनडोंगरी.
Oh, man.